युवकार हांव संदीप पिळगांवकर सुरवेक हेडलायन्स. अर्ज करिनासतना काणकोणच्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या अकाउंटाचेर 26,85,000 कार्यावळी जाल्योच ना, सांगतात खोतीगावचो सरपंच. सभापतीन केलो गोविंद गावडेचेर भ्रष्टाचाराचो आरोप. सरकारी आणि अनुदानित शाळातल्या 2,50,000 विद्यार्थ्यांचे तपासले डोळे. 2,500 विद्यार्थ्यांक डोळ्याचो दोष, भुरग्यांचेर फुकट करतले उपचार, सांगले राज्यपालान. कुकडेचे इंगळजीत पारंपरिक पद्धतीन मनयले साऊथ सायबिणीचे फेस्त. मोठ्या संख्येन हजर राहून भक्तांनी घेतले सायबिणीचे बेसांव. आणि आता कोकणी खबरो विस्तारान. भाजपाच्या थळाव्या आमदाराक डावलून भाजपाच्याच मंत्र्यान फ्रॉड करप ही खेद करपासारखी गजाल. काणकोणचो आमदार आशिल्ल्या सभापती रमेश तवडकरान कला आणि संस्कृती मंत्री गावडेचेर भ्रष्टाचाराचो आरोप केला. खोतीगाव आणि श्रीस्थळाच्या सरपंचांनी गोविंद गावडेचेर सरकारी पैशांचे स्कॅम केल्याचो उक्तो आरोप केला. जाल्यार गोविंद गावडेन प्रकरणाची चौकशी करतलो म्हणून सांगला. पळयात पुराय बातमी. कला आणि संस्कृती खात्यान खोतीगावात 26,85,000 स्कॅम केला. 13 सेल्फ हेल्प ग्रुपांनी कसलेच कार्यक्रम करिनासतना खात्यातल्यान पैसे काढल्यात. हे वडले फ्रॉड. हातूत कला मंत्री गोविंद गावडेचो हात असा. खोतीगाव आणि श्रीस्थळच्या सरपंचांनी सेल्फ हेल्प ग्रुपाच्या नावा सहित गोविंद गावडेचेर आरोप केला. सभापती रमेश तवडकरान गोविंद गावडेचेर भ्रष्टाचाराचा आरोप दवरताना ताजो निषेध केला. एखाद्या मजाच सरकारातलो मंत्री असं वागू शकता म्हणजे प्रोटोकॉल शिस्त डिसिप्लीन नसताना बेजबाबदार वागू शकता असं नाही, हे हांव पहिले फाट पळयता. म्हणजे खेद दिसता म्हाका, म्हणजे अशी गजाल घडपाक जायना. म्हणजे त्यामुळे या विषया संदर्भात ते ज्याने ताणें म्हणजे आज सकाळी म्हाका ते मेळपाक येले काय जाण. आताच हांव फॉयरांक ते आपोवन माननीय मुख्यमंत्र्याक सांगले आसा. हे कशेंच हांव टॉलरेट म्हणजे सहन करपा सारखे गजाल न्ही गजालीचो ह्या अशा तरी घटनाचो न्ही हांवूय स्वताक जो आसा न्ही म्हणजे स्पीकर म्हणून पूर्ण निषेध करता. ग्रुपांनी कार्यावळी करिनासतना आणि फंड मागिनासतना सेल्फ हेल्प ग्रुपांच्या अकाउंटार पैसे कसे आयले, हे पैसे ग्रुपांक मिळवून दिवपी एजंट कोण तो सरकारान सोदून काढचो असे खोतीगाव आणि श्रीस्थळच्या सरपंचान मागला. ऐकात तांका. कला आणि संस्कृती कार्यालयात कडच्यान एक खोतीगावात प्रचंड एक स्कॅम झाला. आणि स्कॅम असे की काही सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात त्यांच्या नावाचेर जवळजवळ 13 ग्रुपांनी आपल्यान काहीच कार्यक्रम करनासतना या खात्यातल्यान पैसे काढल्या. आणि लाखो रुपयाची हिंगा अफरातफर झाला, जी 26,85,000 रुपयाची अफरातफर झाला. खंयचेही कार्य करता असताना ते पंचायतीच्या सरपंचाक कळचे पडटा, त्या वार्डाच्या पंचाक कळचे पडटा आणि त्या मतदारसंघाच्या आमदाराक कळचे पडटा की ऐन पावसाळ्यात जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 13 प्रोग्राम केले म्हणून सांगून पैसे काढला. ते लाखो रुपयाचे ते तुम्हाला खबर असतले. आणि हे काढता असताना एक वाड्यार 40 घरं असा, त्या वाड्यार 2 ग्रुप केला. त्या 2 ग्रुपान 1,00,000 पहिली ग्रुपात दिला 1,50,000 आणि दुसरी ग्रुपात दिला 2,00,000 रुपया. जवळजवळ 3,50,000 रुपयाची थिंगा अपराधापर झाला, प्रोग्राम काहीच झाला. जर तो प्रोग्राम जाल तर झाला जाल्यार एज ए पंचायत सरपंच एज ए पंचायत मेंबर म्हणून आम्हाला कळची पडटा. थिंगा जाग ना प्रोग्राम करपाक, खंयचोय मंडप ना, खंयचोय हॉल ना, अशी परिस्थिती तेमी तो प्रोग्राम केला अशें दाखोवन ते पयशे उगडला. हो सामको उगड उगड भ्रश्टाचार. आणि हेतूंक हांव समजता की संस्कृती खात्याचो कला आणि संस्कृती खात्याचो मंत्र्याचो हात असा. म्हणून हांव जाहीरपणान ह्या सगळ्यांच्या वतीन हांव मंत्र्याचो निषेध करता की हे पळय जे घडला आणि हे पैसे पास केला ते कोणी केला आणि विदाउट गोंय तुका मागणी करनासतना हे पैसे पास झाले कशे आणि हेतूं कोणीतरी दलाल असतलो म्हटलो हो दलाल सोदपाचो प्रयत्न सरकारान करचो. आणि आता पळया जाचेर आरोप असा तो कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेचे म्हणणे. आम्ही ॲप्लिकेशन येता ॲप्लिकेशन येता आम्ही कोणाक ना म्हणना. आम्ही ते डिपार्टमेंट स्क्रुटिनी करता आणि त्यांना आम्ही सँक्शन करता. आता कार्यक्रम करू ना किती ना ते आम्ही परत आम्ही युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणून घेता आणि त्या दृष्टिकोनातल्या
जर तशें जर आसा जाल्यार चवकशी जातली आनी हे जे कोण जे एनजीओ जे कोण आसा कार्यक्रम करना बी तांकां कायमचे आमी डिबार करतले. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, विन्सन रोझारियो आनी निखिल जल्मी. पहिलेच खेपे सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी पहिले ते 10वी मेरेनच्या 2.37 लाख विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करतले. 8 तालुक्याच्या बाबतीत डोळे तपासपाची पुराय प्रक्रिया पुराय जावपाक लागल्या. 2500 विद्यार्थ्यांक डोळ्यांनी दोष आशिल्ल्याचे दिसून आयला. ताचेर फुकट उपचार करतले, राज्यपाल PS श्रीधरन पिल्लयन सांगले. सगळे सरकारी खात्यांनी कॅशलेस पेमेंटची सुविधा दिवपाक आणि सगळं सरकारी सेवा एक बटनाच्या क्लिकाचे मिळवून दिवपा खातीर QR कोड 7 आणि POS उपकरणात दौरल्यात. वेगवेगळ्या खात्यांक डिजिटलाइज करण्याच्या नदरेन पेटीएम कडे सामंजस्य करार केला असे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लयन सांगले. इन ऑर्डर टू मेक द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स ऑफर द कॅशलेस पेमेंट फॅसिलिटी अँड मेक ऑल गव्हर्नमेंट सर्व्हिस अवेलेबल टू द क्लिक ऑफ अ बटन, माय गव्हर्नमेंट हॅज साइन an MOU with Paytm to help various departments go digital by deploying the platform's features such as QR codes and POS devices. This is an intent has shown the government's commitment towards zero tolerance to corruption. For the past few years, the state Goa has been marching ahead in each and every sector due to the boost offered by double engine government and has achieved milestone in various fields. This has been reflected in the sustainable development goals index 3, wherein Goa has become achiever in 2 goals, front runner in 8 goals, performer in 3 goals and aspirant in 2 goals. Goa has gone one step ahead in preparing its own methodology in line with Niti Aayog to compute Goa SDG index 2023. As per this report, the states have become achiever in 4 goals, front runner in 10 goals and performer in 2 goals. Goa has also prepared to state indicator framework 2 in line with national indicator framework of Ministry of Statistics and Program Implementation. My government has created a dedicated CSS cell so as to identify new centrally sponsored schemes as well as deviating of schemes and also to maximize the inflow of central funds in the state. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, सुभाशिष गोवेकर आणि ओमकार देशप्रभू. आता घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येता म्हणून दक्षिण गोंयचे रस्ते चकचकीत जावपाक लागल्यात. लोकांक जाय म्हणून न्हू, लोकांचे भाजपा सरकाराक पडिल्लेच ना, युवा काँग्रेसीन आरोप केला. गोंयात सगळें मेस जालां आणि प्रधानमंत्र्याक ही अंदाधुंदी दिसची न्हय म्हणून गोंय सरकारान दिखावपणा चलयला. दक्षिण गोंय जिल्हो युवा काँग्रेसीचो अध्यक्ष महेश नदारान आरोप केला. 6 तारखेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिणेत येवपाचो आसा. तो येता म्हण गोंय सरकारान थंयचे रस्ते, बस स्टँड, झुजा पावंड्यार दुरुस्त केल्यात. ही रंगरंगोटी गोंयकारांच्या मोगान न्हू, तर आपले अपेस लिपोवपा खातीर चलयले गोंय सरकाराचे यत्न. हेर कडले रस्ते, पूल, स्टँड कित्याक सुदरायनात? VVIP खातीर एक नेम आणि सामान्य मतदारा खातीर दुसरो नेम कित्याक? युवा काँग्रेसीन जाप मागल्या. वी कॅन सी द वे द रोड वर्क इज हॅपनिंग अँड वी कॅन सी द वे द बस स्टँड इज ऑल्सो बीइंग डेव्हलप्ड. बट दिस रोड्स अँड द बस स्टँड वर ऑलरेडी इन अ व्हेरी बॅड स्टेट फॉर क्वाइट सम टाइम. बट यू कॅन सी अ सडन increase in the speed of development happening all through the south of the roads that you consider, and we are wondering why. The citizens also might have wondered why is it happening so fast and what is happening to the BJP government. Suddenly have they woken up from their sleep? But the actual reason being is the visit of our Prime Minister Shri Narendra Modi ji
He basically is coming to Goa on the 6th of February. Now, because he is coming, the state government have realized that they have to do up the roads. But they have been ignoring the cry of the citizens of Goa who have been crying for good roads from the last 1 year. We remember all these roads that they are taking up to develop and to get it motorized. The citizens were crying. But today when Narendra Modi ji is coming, they are completely speeding up with the work. This reminds me of a particular scenario when we were kids. And if our parents had to leave our house in our hands, and as kids we would be like, you know, messing around and messing the house completely. And moment we came to know our parents are coming home, we would quickly get back to our cleaning mode and clean up the entire mess. Because we knew that the house is in a mess and we cannot let our parents see this mess. So the BJP government is doing the same thing. The state government knows that the state is in a complete mess. They have failed the basic administrations. And that is the reason why now when they are having our Prime Minister coming in and when they know that the VVIP is coming to Goa, they want to clear up the mess by developing the roads and showing the people that the roads are very nice, very smooth, and Goa is in the complete safe hands. But let me tell you that Goa is completely in the wrong hands. And we are just seeing the way the government is failing, and they are trying to hide their failures by doing these things. Kadamba bus stand has never seen any renovation happening from quite some time. I think it has been decades now that we are seeing the bus stand is in the same state. But today you can see the way the development is happening in such a speedy and smooth way that you never feel it is the same state government who was running this government in the state. And just to remind every citizen of Goa that this development is not happening for your benefit. It is not happening because you are going to take the buses and go to work. No, this is happening to please their seniors. This is happening to please the senior leaders who are coming all the way to Goa, to please them. So I want the people of Goa to know that the BJP government has no regard for the common man of Goa. The BJP government has taken the common man completely for granted. Their cries completely for granted. The same government who says there are no funds are now doing up roads and bus stands. There are many roads that are not being able to be accessed. There are still many villages that are not having proper road, proper electricity, proper water. But they are not doing it. Why? Because our Prime Minister is not going there. Let our Prime Minister go there tomorrow. Overnight everything will be done. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार आणि सानिका नागवेकर. लोकशाहीत लोकांक न्यायाक लागून तिष्ठत रावचे पडटा. प्रशासकीय अधिकाऱ्या कडल्यान तारखोच मेळटात हे एक वास्तव्य. भौमात हे वास्तव पळोवपाक मेळटा. झाडांचे सर्वेक्षण करपाक येयल्ल्या अधिकाऱ्यांक विस्ताराची अलायनमेंट कागदपत्रां विचारप भोमकारांक म्हारग पडले काय भोमकार पुर्यो जाल्यात. पळयात पुऱ्या बातमी. 20 जानेवारीक अधिकारी भौमात झाडांचे मोल करपाक आणि डिमार्केशन करपाक गेल्ले. थळाव्यांनी विस्ताराची कागदपत्रां मागली. उपजिल्हो अधिकाऱ्यान तांकां ताब्यात घेतले. लोक आता उपजिल्हो अधिकाऱ्याच्या कोर्टात खेपो घालतात. आता तांकां फुडली डेट दिल्या 5 फेब्रुवारी. बोमकार बेजारल्यात. आयकात तांकां. 20 तारखेक जेव्हा बोमकारांक डिटेन केले, जवळ जवळ 200-250 लोक डिटेन झाले. पुलिसांनी जबरदस्त जे हक्क मागपा खातीर जो फंडामेंटल रायट असा विचारपाचो, ती जमीन आमची हक्काची जमीन जो गव्हर्नमेंट काढूंक सोदता, त्याचो पर्पज किती कित्या खातीर घेता जमीन हे विचारपाक गेले. जर तर अमके पर्पजाक जर घेता जाल्यार तेजो सविस्तर गॅजेटेड आमकां प्लॅन दाखया. इतलेंच विचारपाक गेल्ले म्हणून आमकां डिटेन जे इतले 250 लोकांक गेल्ले तितले मेजून मोजके त्रास करपाक आनी खंयचे तरी फाटल्यान जे लोक आसा तांकां भिरांत घालपा खातीर आयज आमकां हांगा 107 जो 20 तारखेक डिटेन केले आनी 7 तारखेक आमकां 107 लायता. हेजेर तुमी विचार करपाची गरज आसा हो सरकार कितें करूंक सोदता तो. आयज खंय तरी म्हाका दिसता सरकार एकाच मनशाच्या इशाऱ्याचेर नासता काय कितें असो डावट पडूंक लागलो आमकां. जशें ज्या तरेच्यान आमकां आयज हॅरेसमेंट चालू आसा, कित्याक आयज शुक्रार, आयज कितली तारीख, 2 तारखेक आमकां डेट आसली तेन्ना आयज हियरिंगूच जाली ना आमची. आमी सगळे 22 जाण आयज कामाक वचपाचे लोक जे
गरीब लोक तुम्ही जाणा असतले जे काम आपले काम करून पोट भरपाचे मनीस हे सगळे ते सगळे काम धंदो सोडून आयज हांगासर येयल्ले आसा आनी तेंकां रोखडीच 5 तारखेक रोखडीच परती डेट मेळटा सोमाराक. हे अजापाची गोश्ट. म्हाका दिसता भोंगकारांक नेवळ हे तादूल जो आसा रेस्पेक्ट करपाचो. खंयची जी आम्ही आमकां डिटेन केल्ले हांगासर कुळ्या व्हरून जेन्ना आमी एका जेन्ना भोमान झाडां मेजपाक गेल्ले त्या कारणान विचारपाक गेल्ले आमी जस्ट त्या खातीर आमकां सगळ्यांक डिटेन केल्ले 3 बसी व्हरून तेंच्यानी गुळ्या पुलीस स्टेशनार दवरलेली आमकां आनी 22 जाणांक आयज तेंच्यानी 22 जाणांच्या नांवार केसी केल्या. ह्यो केसी आयज आमकां डेप्युटी कलेक्टरान यो सांगले. सो आमी आयज गेल्ले पूण आयज वचून थंय रावले जाल्यार डेप्युटी कलेक्टरान नोटीस मारली आमच्या फाटल्यान की जी केस आमची आयज आशिल्ली पळय धांग सुमार ती सोमरा दीस म्हणजे 5 तारखेक केली. आयज 2 तारीख आनी 5 तारखेक केली. सो हितून आमकां कळून चुकता की हे गोवर्मेंटूय आमकां कशें आयज पळय हे 22 जाणां आहा ते आमचे पयलींच आमी हे केल्ले आहा की 22 जाणां आहा पळय न्हू ते डेली वेजीसाचेर नाल्यार एका कंपनीन कामां वचपी लोक ते आयज लीव घालून स्पेशल हांगासर हे आसा केस आसा म्हणून केसी केल्ले जाल्यार हेंच्यानी आयज थोड्यांनी आमकां सोमराची डेट दिल्या. सो हेंचे वयल्यान कळोन येता की गोवर्मेंटूय आमकां हेरेस करपाक सोदता म्हणजे हे हेरेसमेंट खंय नाल्यार खंयच्या हितूंतल्यान तेंकां करपाकूच जाय म्हणजे सामान्य लोकांक आवाज काडपाक ते आवाज बंद करूंक सोदता. आमी फकत येयल्ले कित्याक कलेक्टरान आमची हे आशिल्ली 2 तारखेक आनी आमी सगळे येयल्ले आमचे कांय घेवना आपसेणां पूण हे तें कितें घेवं जाय न्ही सायन घेवं जाय तें सुद्दां घेवं ना कलेक्टरान आमकां आतां हाडले आनी रोखडीच हे मारली थंय नोटीस मारली कितें आमकां हें म्हणो सोमले दीस येया म्हणो आनी आमकां धरले कित्याक जाणा तूं आमी कित्याक करुना मारामारी करुना. पयलीं तेंकां सांगलें आमी मारामारी करपाक येवना रस्तो हाडोवपाक येवना कळ्ळें तुका आनी कितें काय म्हणलें आमी फकत इचारलें तेंकां तुमी पळय ते नंबर घालूं येयल्या झाडांचे आमकां कितें तरी दाखया तेंचे कडेन कितेंच ना आनी त्या इन्स्पेक्टरान सांगलें कित्याक तुमकां बेश्टेच व्हरता आनी बेश्टेच हाडून सोडटा आनी ही कंप्लेन कशी जाली बेश्टे हाडून सोडले बेश्टे हाडून दवरले थंय आनी जेवण ना खाण ना कांय ना दिसभर उपाशी अशी मरे ही गव्हर्मेंटाची कर्मा. गोवा 365 खातीर कृष्णा नायक मनीषा जाधव आनी निखील जल्मी. परतून घे एक वेवसायीक बिसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. शुक्रारा कुंकळे हे इतिहासीक गांवांतले इंगर्जीत पारंपारीक पद्दतीन कुंकळेचे सावत सायबिणीचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. मोठ्या संख्येन ह्या फेस्तात फांटेकार जावन सायबिणीचे बेसाव घेतले. पळयात कांय उमेदीचे खीण. तो दिश्टी पडटूच कोणाच्या उबो रावूंक जाय
तो जावन आसा शेतीचे आपले आणि दोघांचे काम. हे लोक मंदिरात आयलो की पळवे मागिता हे तशें हांव आमच्या विशाल जुलियस मराठी बाबा ही मिसाची तयार गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, समृता खणगावकर आणि शिवानी सांगेलकर. शेनवारा लेगीत सुखद हवामान चालू उरतले. सुक्या हवामानाच्या सौजन्यान आणि क्षितिजाचेर हवामानाची शिटकावणी ना. उण्यात उणे 8 फेब्रुवारी मेरेन सुके हवामान चालू असतले असो अदमास IMD उक्तायला. पण शेनवारा धुके पडू येता आणि ताका लागून थंयच्या लोकांक थंडाय वाटतली. सध्या गोयांत थंड हवामान चालू असा. फुडले 5 दीस उण्यात उणे तापमान स्थिर उरतले असो अदमास IMD उक्तायला. शेनवारा मळब नितळ उरतले. चडांत चड आणि उण्यात उणे तापमान अनुक्रमान 31 आणि 19 डिग्री सेल्सियस उरतले. शेनवारा सुके हवामान. उण्यात उणे 8 फेब्रुवारी मेरेन सुकी परिस्थिती चालू उरतली. धुके पडपाची शक्यताय. शेनवारा मळब नितळ उरपाची शक्यताय. फुडले 5 दीस उण्यात उणे तापमान स्थिर. शेनवारचे तापमान 31 आणि 19 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि गोवा 365 आयच्यो कोकणी खबरो हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटली. त्या भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. मेळया परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.